कोविड घोटाळ्याचा विषय जर तुम्हाला सांगायचा असेल तर काही दिवसापूर्वी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे या संदर्भात. जळगाव जिल्ह्यात, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये कोविड काळात औषध खरेदीसह अनेक विषयात केलेला कोट्यावधींच्या घोटाळ्याची चौकशी करावी असं पत्र शिंदे गटाचेच एक आमदार चिमणराव आबा पाटील यांनी एकनाथ शिंदेना दिलं आहे की नाही हे स्पष्ट करावं, ते पत्र माझ्याकडे आहे आणि माझं त्या संदर्भात संबंधित व्यक्तींशी बोलणं झालं आहे. आणि त्या घोटाळ्यामध्ये साधारण तो 27 कोटीचा घोटाळा आहे. त्या घोटाळ्यामध्ये तेव्हाचे त्यावेळचे सिव्हिल सर्जनना निलंबित करण्यात आलं होतं आणि त्याचे सगळे धागेदोरे हे गुलाबराव पाटील पालकमंत्री यांच्यापर्यंत पोहोचतात. हे त्यांच्याच पक्षाचे आमदार फुटीर चिमणराव पाटील, चिमणाबा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे ही माहिती दिलेली आहे. काय म्हणतात एकनाथ शिंदे? आणि तुमच्या आजूबाजूला जे बसलेत ना मांडीवर, भ्रष्टाचाराची मांडी चेपली आहे, ती मांडी चेपली आहे, पिसपचीस झाली आहे, असे लोक तुमच्या मांडीवर बसलेले आहेत.